नमस्कार, आज मी तुम्हाला एक माळ शिकवणार आहे। हे तासमणी आहेत, तुम्ही पाहू शकता। आपण ठुशीला किंवा मंगळसूत्राच्या पेंडेंटच्या साईडला लावतो। हे तासमणी मोठे साईज आहे। इथे मी तासमणी 100 घेतले आहेत। छोट्या मुलीसाठी आहे हे। जर मोठ्या बायकांसाठी करायचं असेल तर साधारण 150 किंवा 200 तासमणी घेऊ शकता। त्याच्यावर मॅचिंग पेंडेंट आणि कानातले मी घेतले आहेत। इथे आज आपण वापरणार आहोत साधा कॉटनचा धागा वापरणार आहोत। काही ठिकाणी नायलन धागा भेटत नाही किंवा 2 नंबरची सुई भेटत नाही, यासाठी मी एक साधी सुई घेतली आहे आणि कॉटन धागा घेतला आहे। याने आपण ज्वेलरी कशी तयार करतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे। मी इथे डबल धागा ओवून घेतला आहे आणि जेवढी माळ करणार आहात त्याच्या डबल ते ट्रिपल धागा ओवायचा आहे। साधारण 10 इंचाची जर माळ असेल तर 30 इंच लांब आणि त्याहून जरासा जास्त धागा सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे। आता हा माळ तयार करताना तासमणी आधी ओवून घ्यायचे आहेत। इथे मी 100 तासमणी घेतले आहेत। पेंडेन आपल्याला मध्ये घालायचे आहे, त्यामुळे मी 50 तासमणी यामध्ये ओवून घेते आहे। सुईमध्ये एकूण 50 तासमणी ओवायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी 50 मणी ओवून घेतले आहे। यानंतर हे पेंडेन जे आहे ते घालायचं आहे आणि त्यानंतर पुढे पुन्हा 50 मणी ओवायचे आहेत। यानंतर पुन्हा हे 50 मणी ताळ्यात ओवून घ्यायचे आहेत। जर तुम्ही मोठी माळ तयार करणार असाल 150 मण्यांची तर 75-75 असे 2 भाग करायचे आहेत। तर या पुढचे 50 मणी आपण ओवून घ्यायचे आहेत। इथे 100 मणी ओवून झाले आहे। हा पहिला धागा मी जरासा ठेवला आहे। आता आपण रेग्युलर जशी गाठ मारतो तशी या मण्यांची इथे गाठ मारायची। साधारण 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत घट्ट। हा कॉटनचा धागा असल्यामुळे गाठ घट्ट बसते, सहज सुटत नाही ती। अशा 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत या पद्धती। आणि हा जो छोटा धागा आहे, सुरुवातीला आपण घेतलेला आहे धागा, तो कट करायचा। यानंतर जो मोठा धागा आहे ज्याच्यामध्ये सुई आहे अजून, आता जिथून आपण गाठ मारली आहे तिथून पुढे प्रत्येक मण्याच्या मधून सुई घालायची आहे आणि हळूहळू धागा ओढायचा आहे। ती गाठ आतमध्ये मण्यामध्ये जाते, लपली जाते आणि जोपर्यंत आपला धागा संपत नाही तोपर्यंत हळूहळू पुढच्या मण्यांमध्ये सुई घालायची आहे। मग असे तुमचे साधारण 2 ते 3 राऊंड होतील, त्यामुळे मणी पण घट्ट बसतात आणि धागा तुटण्याची भीती कमी असते। असं पूर्ण राऊंड मारायचं आहे माळ्याला, 2 ते 3 राऊंड असे मारून घ्यायचे आहेत। इथे आपला धागा संपत आला आहे। शेवटचा धागा जो असतो तो राहिलेल्या 4-5 मण्यांमध्ये घालायचा आहे आणि कट करायचा आहे। या मण्यांचे होल मोठे असतात तास मण्यांचे, त्यामुळे ही सुई सहज जाते आतमध्ये। असं पूर्ण घालायचं आहे आतमध्ये सुई हळूहळू, आणि जिथे सुई जाणार नाही आतमध्ये असं तुम्हाला वाटेल तिथे हा धागा कट करायचा आहे। याच्यामुळे तुम्ही गाठ कुठे मारली आहे तेही दिसत नाही आणि माळ खूप सुंदर दिसते। इथे पुढे हूक आहे, याला जर तुम्ही घुंगरू लावला तरीही चालू शकेल आणि त्याच्यावर मॅचिंग कानातले घेतले तर खूपच सुंदर दिसेल। इथे घुंगरू लावायला खाली जागा देखील आहे।
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू. इथे मी खाली घुंगरू लावलं, एक मोठा मणी लावला आहे किंवा साईडला छोटे दोन. अजून छान दिसतं हे पेंडंट. हे बघा, कानातल्याला देखील लावलं आहे, दिसायला अजून फॅन्सी दिसतं. तुम्हाला आवडत नसेल, नाही लावलं तरी चालू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.